सहावीच्या विद्यार्थ्यांना माझा नमस्कार. आता आपण क्रियापद घेणार आहोत. 35 पेज नंबर 35 काढा तुमचं ह्या पुस्तकामधलं. तर क्रियापद म्हणजे काय, क्रिया म्हणजे काय, क्रिया म्हणजे ॲक्शन आणि पद म्हणजे शब्द. तर तो ती क्रिया आपण कशी करतो, तर एखादं ॲक्शन करतो. आता इथे दाखवलं आहे बघा, खाली बघा, मुलगा धावत आहे. बघा, धावण्याची ॲक्शन चाललेली आहे त्याची, बरोबर आहे. राधिका झोपत आहे. झोपण्याची ॲक्शन म्हणजे आपण असं असे डोळे करून झोपतो का, नाही. तर ती झोपण्याची ॲक्शन म्हणजे डोळे बंद करून झोपतो, म्हणजेच ती क्रिया केलेली आहे. म्हणजेच लोकांना कळतं की हा झोपलेला आहे. विशाल पुस्तक वाचत आहे. आता ही वाचण्याची क्रिया, जर समोर पुस्तक ठेवतोय किंवा एखादं आपण पण वाचण्याची आता क्रिया, नेहमीच वाचण्याची क्रिया करतायत, म्हणजे ते आलं क्रियापद. तर आता बघा, वाक्यातील क्रिया दर्शवणाऱ्या व वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक विशेषणाला क्रियापद असे म्हणतात. म्हणजे एक वाक्य, ए वन सेंटेन्स अगर कंप्लीट करना है तो जो वर्ड हम लोग यूज करते हैं तो वो है क्रियापद. म्हणजेच काय की आपण क्रियापद नसेल तर आपलं सेंटेन्स कंप्लीट होणार नाही. हमारा सेंटेन्स जब तक क्रियापद का वो वर्ड नाही आहे तब तक ते सेंटेन्स कंप्लीट होणार नाही. आता आम्ही असं म्हटलं, समजा नेहा आंबा. आता तुम्हाला काय वाटेल, नेहा आंबा म्हणजे काय? तर नेहा आंबा खाते, नेहा आंबा ठेवते, नेहा आंबा फेकते, नेहा आंबा कापते, हे सगळे जे आहेत, जोपर्यंत तिकडे तुम्ही, आता समजा नेहा आंबा खाते कंप्लीट झाला, म्हणजे तुम्हाला क्लिक झालं की नेहा आंबा खाण्याची क्रिया करते आहे. तर तसं तुम्हाला ते क्रियापद जोपर्यंत तुमचं नसतं. आणि शेवटी येतं बघा, क्रियापद हे सेंटेन्स के लास्ट में जो वर्ड है त्याला आपण क्रियापद असे म्हणतो. तर आता बघा, इथे अजय पत्र लिहितो, लिहिण्याची क्रिया झालेली आहे. गाय दूध देते, दूध देण्याची क्रिया झालेली आहे. तर बघा, इथे क्रियापदाची फोड केलेली आहे, वो स्प्लिट किया. देखो, क्रिया प्लस पद, म्हणजे पद याचा अर्थच मी तुम्हाला सांगितलं की शब्द म्हणून. तर क्रिया दाखवणारा शब्द कसा आहे बघा, देते दे, म्हणते म्हण, करतो कर, जातो जा आणि पोहतो पोह. आणि आता खाली क्रियापद दिलेली आहेत, बघा तुम्हाला ती फॅमिलियर आहेत. नेहमी आपण जेव्हा सेंटेन्स कंप्लीट करतो तेव्हा हे सगळे शब्द आपण वापरतो. तर हसणे, रडणे, चालणे, जेवणे, पाहणे, रडणे, पोहणे, बघा सगळे दिलेले आहेत. नंतर ऐकणे, उघडणे, उठणे, वाचणे, बोलणे, नाचणे, धुणे, धुणे, नंतर झोपणे, वाचणे, पडणे, लिहिणे, खेळणे, बसणे, म्हणजे या सगळ्या ॲक्शन्स आहेत, क्रिया आहेत, ठीक आहे. आता मागे बघा, त्यांनी परत दिलेली आहेत, तर त्या तुम्हाला ओळखून तुम्हाला तिकडे नावं लिहायची आहेत. आणि ह्याच्यात क्रियापद घालण्याची क्रिया, आता बघा, मुलगा झाडाला पाणी घालतो, घालण्याची क्रिया आहे. पाणी घालण्याची क्रिया आहे म्हणजे घालतो आहे. आई दिवा लावत आहे, लावण्याची क्रिया आहे. दादा गावाला जात आहे, जाण्याची क्रिया आहे. हत्ती मांस खात आहे, खाण्याची क्रिया आहे. तिने भावाला पैसे दिले, देण्याची क्रिया आहे. तर हे सगळे क्रियापद आहेत. आणि कुणाल टी व्ही पाहत आहे, वाचत आहे नाही, टी व्ही बघतो आपण, हां, बघण्याची क्रिया, देखने का क्रिया जो है तर ते कुणाल करतोय. शिक्षक विद्यार्थ्यांना डॅश आहे, शिकवत आहेत, झोपवत आहेत का, शिक्षक झोपवतात का, नाही, आई बाबा किंवा तुम्ही झोपता स्वतः, पण शिक्षण हे शिक्षक देत असतात, शिकवत असतात, जसं मी आत्ता तुम्हाला शिकवते. त्याच्यानंतर कोकिळा आंब्याच्या झाडावर बसली आहे, बसण्याची क्रिया आहे. त्याच्यानंतर राणी घराचे दार उघडत आहे, उघडण्याची क्रिया आहे, ओपन करण्याची. आम्ही भेटकार्ड बनवीत आहोत, बनवण्याची क्रिया आहे. बनाने का भेट कार्ड, कार्ड जो पेरेंट्स डे के दिन बनाते है या बर्थडे के दिन कार्ड बनाते है ना, तर त्याला भेट कार्ड म्हणतात, गिफ्ट कार्ड म्हणतो आपण. तर ते बनवत आहे. विराट कोहली उत्कृष्ट खेळतो, खेळणे की क्रिया आहे उसमें, खेळता आहे ना, बॅट से मारता है की नाही. त्याला संध्याकाळी जेवायला बोलव, मतलब बुलाव,
असं ती बोलवण्याची क्रिया आहे, या सगळ्या क्रिया आहेत त्याला आपण वर्ब म्हणतो. आणि त्या सेंटेन्समध्ये जर नसतील तर आपलं सेंटेन्स कम्प्लीट नाही होणार. मतलब हमारा सेंटेन्स अगर इनकम्प्लीट है तर तिथे आपल्याला वर्बची गरज असते. तुम्हाला एग्जामला फक्त वर्ब ओळखायचं आहे, तुम्ही डॅश करून ते वर्ब ओळखायचं आहे. लक्षात ठेवा की शेवट म्हणजे लावत आहे, आहे नुसतं नाही तर लावत आहे, जात आहे जाण्याची क्रिया, आहे नाही नुसतं, तर खात आहे, आणि पैसे पैसे नाही लिहायचं तर दिले देण्याची क्रिया. असं करून तुम्हाला ते करायचं, गोल करायचं आहे. कुठल्या ह्याला गोल करणार ते बघा तुम्ही आता. आणि मी फक्त तुम्हाला हे तुम्ही होमवर्कला करा. मी तुम्हाला काही सेंटेन्स होमवर्कसाठी म्हणजे लिहिण्यासाठी तुमच्या नोटबुकमध्ये लिहिण्यासाठी देईन. एक पाच पाच वर्ड्स एक वाक्य देते तो वो आपको कंप्लीट करना है. नमस्कार.